श्रावण महिन्याला हिंदू धर्मात अनन्यसाधारणाचं महत्व आहे. हा महिना अतिशय पवित्र मानला जातो. तो भगवान शिवशंकरांना समर्पित आहे. चातुर्मासात जेव्हा भगवान श्री हरी विष्णू 4 महिन्यांसाठी योग निद्रेच्या अवस्थेत जातात तेव्हा महादेव सृष्टीचं चक्र चालवतात असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच श्रावण महिन्यात महादेवांची उपासना करण्याला महत्व आहे. हा काळ महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी उत्तम आहे. आणि त्यातही श्रावणातील सोमवारला तर जास्त महत्व आहे. या वर्षी श्रावण महिना 29 जुलै पासून सुरू होतो आहे आणि 27 ऑगस्ट पर्यंत असेल. या दरम्यान 1 तारखेला श्रावणातला पहिला श्रावणी सोमवार असून दुसरा श्रावणी सोमवार 8 ऑगस्टला आहे, तिसरा 15 ऑगस्टला आणि चौथा श्रावणी सोमवार 22 ऑगस्टला असेल. या 4 श्रावणी सोमवारी उपवास ठेवण्यात येतो. व्रतासाठी तुम्ही कशा प्रकारे सकस आहार घेऊ शकता ते आता आपण बघूया. सकाळी लवकर उठून 1 ग्लास कोमट पाण्यात 1 चमचा मध आणि लिंबू मिसळून घ्या. हे शरीराला हायड्रेटेड करेल आणि आपल्या शरीराला डिटॉक्सिफाय करायला मदत करेल. न्याहारीमध्ये 1 ग्लास कोमट दुधासह पौष्टिक फळांनी भरलेली वाटी तुम्ही घेऊ शकता. हे तुमच्या शरीराला ऊर्जा देईल आणि आवश्यक फायबर प्रदान करेल. आता बघूया की दुपारचा फराळ तुम्ही कसा करायचा आहे. दुपारच्या फराळामध्ये साबुदाणा खिचडी किंवा सलाड तुम्ही घेऊ शकता. रात्रीच्या जेवणामध्ये पोळी, भाजी, भात, सूप असं पौष्टिक जेवण करता येईल. व्रत काळामध्ये तळलेलं अन्न खाऊ नका, साखरयुक्त सेवन करू नका, त्याचबरोबर मिठाचं प्रमाणही जेवणामध्ये कमी ठेवा. श्रावण महिन्याचे महत्व संपूर्ण वर्षभर सोमवार हे भगवान शिवशंकरांना समर्पित केले जातात, परंतु श्रावण महिन्यातील सोमवार विशेष असतात. भगवान शिवशंकर आणि चंद्रदेव यांच्या संबंधित एक आख्यायिका सुद्धा आहे आणि ही आख्यायिका सोमवारी भगवान शिवशंकरांची पूजा का केली जाते किंवा का महत्वपूर्ण आहे ते स्पष्ट करते. असं मानलं जातं की जे व्रत करतात आणि सोमवारी भगवान शिवशंकरांची मनापासून पूजा करतात त्यांना सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते. पौराणिक कथांनुसार समुद्र मंथनात देव आणि दानव सहभागी झाले होते. तेव्हा समुद्र मंथनातून विषाने भरलेला एक कलश बाहेर आला आणि त्या विषामुळे संपूर्ण सृष्टीमध्ये हाहाकार माजू लागला आणि म्हणून सृष्टीचं रक्षण करण्यासाठी भगवान शिवशंकरांनी ते विष पिऊन टाकलं. विश्वाचं रक्षण केलं. पार्वती मातेने शंकरांची मान घट्ट धरून ठेवली होती जेणेकरून ते विष त्यांच्या शरीरात प्रवेश करू शकणार नाही आणि म्हणून भगवान शिवशंकरांची मान निळी झाली आणि त्यांना निळकंठ म्हटलं जाऊ लागलं. आणि म्हणूनच भगवान शिवशंकरांना गंगाजल लोक अर्पण करतात. असं मानलं जातं की अविवाहित मुलींनी सलग 16 सोमवार व्रत केलं तर त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे इच्छित वरप्राप्ती होते. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.